राज ठाकरेंवर सुपाऱ्या फेकणारे आमचे कार्यकर्ते पंथी पक्षाची भूमिका नाही, संजय राऊत. बीडमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या गाडीवर सुपाऱ्या फेकण्यात आल्या आणि या आंदोलनात शिवसेनेचे कार्यकर्ते असतील पण त्या आंदोलनाशी पक्षाचा काहीही संबंध नाही, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. मात्र मनसेने आम्हाला इशारे वगैरे देऊ नये असंही त्यांनी सुनावलेलं आहे. महाराष्ट्राच्या गादीवर लोटांगणवीर बसलेले आहेत असं म्हणत राऊतांनी टीका केली. राऊत मुंबईत माध्यमांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या गाडीवर काही जणांनी सुपाऱ्या फेकल्या, त्यामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी असू शकतात पण त्या आंदोलनाशी शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही. मराठा कार्यकर्त्यांचे आरक्षणासंदर्भातील ते आंदोलन होतं. सध्या महाराष्ट्रात विशेषतः मराठवाडा आणि बीडमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्यात राज ठाकरे यांनी एक वक्तव्य केलंय आणि त्या वक्तव्यानंतर सर्वच पक्षातील तरुण मराठा कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केलाय. त्यात मनसेचे लोकसुद्धा असू शकतात कारण मराठा आंदोलन हे पक्षविरहित आंदोलन आहे. जेव्हा या संदर्भात एक मराठा लाख मराठा असे म्हणत मोठमोठे मोर्चे निघाले तेव्हाचे आमचे मंत्री आमच्याच नाही तर इतर पक्षांचे सगळे नेते एकत्र होतो. आता सुद्धा या आंदोलनामध्ये कदाचित बीडला शिवसेनेची ताकद जास्त असेल त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते पुढे दिसले असतील, परंतु ते सर्वांचं आंदोलन होतं. एकतर तुमची माहिती चुकीची आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या गाडीवर काही लोकांनी सुपाऱ्या फेकल्या, त्या शिवसेनेचे पदाधिकारी असू शकतात पण त्याचा शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही त्या आंदोलनाशी. आमच्या माहितीप्रमाणे त्या आंदोलन मराठा कार्यकर्त्यांचं होतं आरक्षणासंदर्भात. सध्या महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात आणि बीडमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्यात राज ठाकरे यांनी आरक्षणासंदर्भात एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्यानंतर सर्वच पक्षातले तरुण मराठा कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. सगळ्यात पक्षात मनसेचेही लोक असू शकतात कारण हे जे आंदोलन आहे मराठा आरक्षणासंदर्भात हे पक्षविरहित आहे. जेव्हा या संदर्भात मोठे मोठे मोर्चे निघाले, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, त्यात तेव्हाचे आमचे शिवसेनेचे मंत्री असतील, मग अजित पवार असतील शिवसेनेचे मंत्री, आमदार, पदाधिकारी, काँग्रेसचे असतील, भाजपचे असतील, सगळे एकत्र होते मोर्चात पुढे असायचे. आता सुद्धा या आंदोलनामध्ये कदाचित बीडला शिवसेनेची ताकद जास्त असेल त्याच्यामुळे तुम्हाला शिवसेनेचे कार्यकर्ते पुढे दिसले असतील पण ते सगळ्यांचं एक आंदोलन होतं आणि त्या आंदोलनाचा शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही हे मी आता तुम्हाला इथे स्पष्ट करू इच्छितो. मी असं म्हणत नाही की त्यात आमचे कार्यकर्ते नसावेत, 100% असतील पण ते आंदोलन पक्षाचं नव्हतं किंवा ती पक्षाची भूमिका नव्हती, त्यात सर्वच पक्षाचे प्रमुख लोक त्यात उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.